लव हे त्याचं दुसरं नेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष ठरली की अंगात फुलं फुलू लागतात, 16 वर्ष ठरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, थोडी सगळी पाण्याने भरली होती, लाटावर बेभान होऊन नाचलो होतो, थोडी सकट बुडता बुडता वाचलो होतो, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमाने छलगत वर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी प्रेम असतं. प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम भीम कधी सुद्धा केलं नाही, आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का, त्याला वाटलं मला पटलं, त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम.
तिच्या सोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, तिच्या सोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल जोडीने, भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासन तास फिरला असाल, झंकार दिल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल, प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतं सुद्धा निळं चांदणं सांगतं सुद्धा, दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी प्रेम असतं। तो दोस्तो प्यार इश्क लव इलू इलू कहकर अलग अलग परिभाषाओं में हम उसका इजहार करते रहते हैं। चलो देखते हैं हमारे युवराज कल से किसे कैसे निभाते हैं। शायद वो कहेंगे मुझे इश्क है तुम्हीं से, इश्क है तुझी से, मेरी जान जिंदगानी चर्चा चालू होते।
काय हो जनकडरो पानोठर बायकांची चर्चा मग जाऊ किसानच्या पारी सगळ्याजण मिळून जाऊ बर का रंगी रंगी संगी तुंगी आपल्या बघण्याला पण बरोबर जाऊ नाही सदस्य वेळ होते लोकांची लाईन लागते थोडा करा थोडा करा थोडा चला 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 तिकीट काढा तिकीट काढा पाच पैसे पाच पैसे पाच पैसे लवकर लवकर चिल्लर घेऊन यायचा चिल्लर नोट चालणार नाही चिल्लर आता पाच पैसे आर कुठून मिळणार आम्हाला माहिती चिल्लर पैशाने सर्कस पाहायची एकच अट सर्कस पाहायची एकच अट एका वेळी फक्त एकच जण मध्ये जाईल लयचीची तर मामला दिसू लागला चला 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 पहिला पहिला कोण आहे चला पहिला तो पाहतो इकडे तिकडे मध्ये जातो वाघ नाही घोडा नाही हत्ती नाही अरे ही कसली सर्कस बाबा युद्ध तर नाहीच दिसून आलेलं तिकडच्या पलीकडच्या बाजूला एक भला मोठा पहिलवान थांबलेला मग तिकडं बघायचं तिकडं तुझ्या बाबाला बघितलं होतो रे पाच वर्षाचा मात्र बाहेर येत असताना म्हणतो अरे का सर कसं बाबा आयुष्यात कधी असलो तर कस खरोखर तू सुद्धा बघतो सुट्ट्यासाठी शेतीचा माणूस आलेला असतो नो लाईन नो हाऊस बापानं बघितली होती बरं पाच पैशाची सर बस बाहेर येताना मात्र तुझा नवरा नाही का जोकर
बोलू तो लाईक साहेब बोला.